जिव्हाळा फाउंडेशन, सुविधा हॉस्पिटल, आटपाडी पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने शहीद दिनाचे औचित्य साधत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन तहसील कार्यालयात करण्यात आले. सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन आटपाडी तहसीलदार सचिन लंगुटे व आटपाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर विनायक पत्की, डॉक्टर किरण लाळे, डॉक्टर अनिरुद्ध पत्की, अचितराव गिड्डे, जिव्हाळा फाउंडेशनचे अध्यक्ष उत्तम बालटे, प्राथमिक शिक्षण बँकेचे माजी चेअरमन व जिल्हा फाउंडेशनचे सदस्य, सर्व पदाधिकारी व रक्तदाते यावेळी उपस्थित होते. शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या पुण्यनिमित्त या फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. हे रक्तदान शिबिराचं आयोजन अशा प्रसंगी केलेलं आहे. मी माझ्या पोलीस दलाच्या सर्व्हिसमध्ये पहिल्या प्रथमच पाहतो. ही जी बाब आहे अत्यंत कौतुकास्पद बाब आहे आणि त्याला आटपाडी शहरातील वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी व त्यांचे इतर सहकारी तसंच मान्यवर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेले आहेत आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम हा जिल्ह्यात एकमेवच आहे. त्याने लिहिली ज्यांनी बलिदानाची गाथा, त्यांच्या चरणी विनम्र आमचा माथा. जिव्हाळा फाउंडेशन आटपाडी, सुविधा हॉस्पिटल आटपाडी व रेवनेल ब्लड बँक सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने आज 23 मार्च जागतिक शहीद दिन, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या शहीदांना रक्तदानाने समस्त आटपाडीकर रक्तदानाने त्यांना श्रद्धांजली दरवर्षी अर्पण करत असतात आणि हा स्तुत्य उपक्रम या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही दरवर्षी आयोजित करत असतो. संस्था न्यूज आटपाडी.